पहिल्यांदा तुमच्या कानावर घालतो की आमची भूमिका काय पहिल्यांदा समजून घ्या आणि ती भूमिका मान्य असेल तर काय झालं सगळे आमदार आणि खासदार आमच्या विरोधात आहेत धाडस करून पुढे याला भूमिका कोणीच तयार नाहीये त्यामुळे पहिल्यांदा ती भूमिका समजून घ्या आम्हाला 50% आत ओबीसी मधून आरक्षण पाहिजे त्या भूमिकेला तुमचा जाहीर पाठिंबा असेल तर तसं पत्र द्या आणि तसं मनोगत व्यक्त करा तर आम्ही तुमचं स्वागत करू नसेल तर गावागावात मी तुमच्या सांगोला सहित सगळीकडे बघताय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली काय झालंय राजकारणात आम्हाला आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा दगा कोण दिलाय आपल्या आमदार खासदार दिला बरोबर का आपली भूमिका स्पष्ट आहे मनोज सरांनी पटेल याची वाचत असत दीपक बाबा तुम्ही सांगायला थेट मुंबईला जावा अजिता बाबा बसा तो उपस्थित सोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तर आम्ही तुम्हाला आमचा नेता मानू नाही तर तुम्ही मराठा समाजाचे नेता नाही तुमचा पक्षाचा आहे तुम्ही फक्त तुमच्या पक्षाचे नेता आहेत मराठा समाजाचे नेता एकत्र कोण आहे मनोज सरांनी पाटील तर खरंच आपलं तुमच्या समाजावर प्रेम असेल तर तुम्ही अजित दादांना कसं बोलायचं बघा आमच्या माणूस सुद्धा एक एक दिवस मरवला अन्न नाही औषध नाही उपचार नाही पाणी नाही आणि जर आमचा माणूस जर गेला आता सर्व राजकीय पक्षांना पुढे ठेवू आपण माझी कळकळीची विनंती आम्हा आम्ही तुम्हाला ह्या भाषेत कधी बोलणार नाही आणि समाज एक प्रेम तुम्हाला कोणीच नाही तर समाजाला अडचणी असताना तुम्ही आमची परीक्षा बघणार असाल तर आमचं सांगणं तुम्हाला आमच्या इतकं वाईट नाही कोण नाही बरोबर आहे का बरोबर ना भूमिका आपली आम्ही जास्त काय बोललो असेल तर आमचं आरक्षण मिळाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करू आपण आहे काही पाटलं आमच्या पाटलाच्या विरोधात गेलं त्या पाटलांना आमचं सुनावलं आहे प्रामाणिक पाटला भागा आम्ही सगळे आणि आमच्या पाटलावर अन्याय झाला त्याच्याकडे शिव गेला बाकी कुठला कुठला पाटील आपल्या महाराष्ट्रात आपण फिरू देणार नाही तुमचं मनोगत व्यक्त करा तुम्ही तुम्हाला विनंती ओबीसी मधून माननीय दीपक आबा सावंत पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा पाठिंबा आहे